जे मागासवर्ग आयोगाने काही निकष तयार केलेले आहेत, काही त्याला गुण दिलेले आहेत, त्या निकषावरती चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र ते कुणालाही विश्वासात न घेऊन ते तयार केले आहेत असा आरोप आता संघटनांकडून होतोय. ते आता असं आहे ना, ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्या पद्धतीमध्ये आणि त्या सगळ्याच्यामध्ये काही चुका जर झाल्या तर निश्चितपणे अनेक लोक कोर्टात जायला बसलेलेच आहेत, अनेक संघटना. त्यामुळे ते जे काही करता आहेत, जे कोणी काही करत असतील, त्यांनी ते अतिशय सावधपणे करावं. नाहीतर एकीकडून ओबीसीच्या विरुद्ध पिटिशन दाखल झालेत म्हणून ओबीसी विरुद्ध आणि दुसरीकडून मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल झाली असं समजून मराठा पण विरुद्ध अशी परिस्थिती कृपया होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सर्व संबंधितांनी अतिशय सावधपणे टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे असंही बोललं जातं आहे. हे आज मी वर्तमानपत्रात वाचलं आहे की कोण म्हणतोय की 15 दिवसात करणार. एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही 2 दिवसात करणार. मला आनंद आहे ते करा, पण म्हणूनच माझं म्हणणं आहे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होतं आहे तर आणखीन 2 महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना. आमचं तर म्हणणं हेच आहे, सगळ्यांचंच करा जातीगणना. जी जनगणना जाती जनगणना जी आहे बिहारमध्ये केली, तुम्ही हे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये आटपत असाल तर 2 महिन्यामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातींची जनगणना निश्चितपणे होईल. सर शिंदे शिंदे आता असं बघा 50% आरक्षणामध्ये आहे, ते आरक्षणामध्ये जे 50% आहेत त्यांची जनगणना त्यांची काही ती जनगणना किंवा तू डाटा गोळा करणार नाही, फक्त 50% तो डाटा गोळा करणार बरोबर. मग 50% डाटा गोळा करायला जर 15 दिवस तर 100% डाटा गोळा करायला 1 महिना आणखीन 1 महिना घ्या. अरे 2 महिन्यात पूर्ण होईल तर ते करूया अशी तर आमची मागणी आहे सरकार. शिंदे समिती बरखास्त करायची आपण मागणी केली होती त्या संदर्भात. आता ते करतात ते काम सुरू झालं त्यांचं मुख्यमंत्र्यांशी काही याबाबत असं आहे. तुम्ही मी तुमच्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते मेसेज सगळीकडे जात असतात आणि मला काय बोलायचं ते आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलत असतो. मुंबईला जाण्यावरती जरांगीत ठाम आहेत आणि वेळोवेळी येडपट हा शब्द तुमच्यासाठी ते वापरत आहेत, हे याचा निषेधही अनेक ठिकाणाहून होतो, पण हे कितपत योग्य आहे? आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ते महाराष्ट्राची जनता ठरवेल. आणि ते मुंबईला जात आहेत आणि ते कशासाठी जात आहेत, काय जात आहेत ते सांगतायत. खालच्या पातळीवर किंवा काय तुम्हाला वेळ लागले असं त्यांनी कालच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अंतरवाली सरडीमध्ये कुणबीची नोंद सापडली. होय, मला वेळ लागलेलाच आहे ना. ओबीसीसाठी काम करण्याचा वेळ मला गेली 35 वर्ष लागलेला आहे ते खरं. ओबीसीसाठी मागासवर्गीयांसाठी फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेलं आहे मला, तर काय करणार. आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदादा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहेत ते, त्यामुळे ते टीका करतात. आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं तर जे आज जे घडलं कदाचित ते त्याच वेळेला झालं असतं आणि 2-2.5 वर्ष कदाचित ते महाविकास आघाडीचं सरकार ते टिकलं असतं की नाही काय माहिती, हे माझं स्वतःचं मत आहे. आनंद डेअरी जी आहे ती गुजरातला चालवण्यासाठी देण्यात आलेली आहे. खरं तर शेवटी आता आता खरं सांगू मी ते सगळं वाचत असतो, परंतु मी ह्या दूध किंवा इतर हे अशा काही गोष्टी याची मला जास्त काही कल्पना नाही. अजितदादा आणि इतर सगळ्यांना त्याची कल्पना आहे, पण मला एक असं वाटतं की महानंदा आणि सरकार त्याने ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होते त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे. अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे. ते आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम केलेलं आहे, पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा तिथं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला ते काम दुसरीकडे जावं का हे मला तरी स्वतःला काही म्हणायला पटत नाही. पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त सर ज्या पद्धतीने नोंदीच आढळणार नाही मागणी ते नाही आहे. आता ते एक
पाऊल पुढे गेलेले आहे तुम्हाला अजून का समजत नाही. त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठ्यांनाच कुणबीस सर्टिफिकेट अशी त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे कुणबी सापडलं काय नाही सापडलं त्यांना काय फरक पडतो. प्रश्न आहे की ज्या आता जितेंद्र आव्हाड काल म्हटले की तीन पक्षाचं सरकार आहे, तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरून ऋषिकेश सुरू आहे, मग अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस, पण आता तुमची एल्गार सभा सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचं पण मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागत आहे. तर मग मी ओबीसीचा आणि मागासवर्गीयांचं काम करतो आहे, तेच काम शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची माझी इच्छा आहे. सर नवीन संकल्प काय 24 मध्ये? वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. संकल्प काय आणि नवीन वर्षामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे आहे, अर्थात देशामध्ये आता जे काही लाट सुरू आहे पण पाहिलं काही राज्यामधल्या निवडणुका, तर नरेंद्र मोदी साहेबांचं सगळंकडं जे आहे वारं दिसत आहे. आणि माझी खात्री आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री निश्चितपणे होईल. आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकाच्या बंधुभावाने ते सुटावेत. शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील, विद्यार्थ्यांचे, नोकरांचे, सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल, राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल आता सुद्धा अजितदादा मुख्यमंत्री होतील का? हो, आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचाच उपमुख्यमंत्री आहे, म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना.